जय महाराष्ट्र। मी शहाजी बापू राजाराम भोसले पाटील आज या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मी सहवासात आहे। ही आमची एक राजकीय चळवळ आहे, ही राजकीय लढाई आहे आणि आदरणीय आमचे गटनेते शिंदे साहेबांवर विश्वास टाकून आम्ही ही लढाई खेळत आहोत। आम्हाला कोण या ठिकाणी घेऊन आलं नाही, कोंडलं नाही, मारलं नाही, हाणलं नाही, अफवा पसरवू नका। आम्ही जे आलोय ते उलट पक्षी असं म्हणाय पाहिजे की आम्ही 40 आमदारांनी मिळून एकजुटीनं विचार करून आम्ही शिंदे साहेबांना इकडे घेऊन आलो आणि शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली, कृपा करून आमचा मतदारसंघातली जनता आणि आमच्या मतदारसंघातलं भविष्याचं राजकारण वाचवा, राष्ट्रवादी आणि आई काँग्रेसच्या बरोबर हे राजकारण आमचं उद्ध्वस्त होतंय। आम्ही जनतेच्या समोर जात असताना आणि काल मतं मागत असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेबांच्या विचाराला मत द्या, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही नाव घेतलं, उद्धवजी साहेबांचं आम्ही नाव घेतलं, आम्ही जनतेसमोर गेलो, मतं मागितली, लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिली। 9 साली 1600 मतं शिवसेनेला सांगोल्यात प्रवेश केला, 13 साली 14 लाच निवडणुकीत 76,000 मतं केली आणि 19,100 मतं करून गणपतराव देशमुखांसारख्या मोठ्या माणसाच्या मतदारसंघात शिवसेनेचा एक झेंडा रावला, आम्ही विजयी झालो। परंतु पुढं 2.5 वर्षात ज्या पद्धतीनं अहंकारानं गर्वानं राष्ट्रवादीचा प्रत्येक मंत्री आमच्या समोरनं चालत जात होता, त्याचं दुःख त्याची सल आमच्या मनात होती। कुठल्याही राष्ट्रवादीच्या मंत्र्यानं 2.5 वर्षात कुठल्याही निवेदनावर आम्हाला आमचं काम होईल असा एकदाही रिमार्क दिला नाही। ही लढाई राजकारणाची आहे, कुंडून ठेवलं, डांबून ठेवलं, आमदार तिकडे बोलतेत, आमच्या संपर्कात आहेत, सगळ्या लबाडे धंदे बंद करून टाकायत, काय आता राहिलेलं नाही।